माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या सोळा तासातच ता ता आरोपींना पकडले अभिषेक घोसाळकरांवर फायरिंग करणारा मुख्य आरोपी मॉरिस नरोन्ना उर्फ मॉरिस भाई याने हत्या केल्यानंतर स्वतःवरच गोळ्या झाडून आत्महत्या केली मात्र गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी गोळीबार झाल्यानंतर मॉरिस सोडून इतर तीन आरोपींचा गुन्ह्यात समावेश असल्याचं समोर आलं सध्या तिन्ही आरोपींची चौकशी सुरू असून मॉरिसचा अंगरक्षक मिश्राच्या बंदुकीने गोसाळकरांचा घात केला असल्याचं चौकशीत पुढं आलंय आता हे इतर आरोपी नेमके कोण आहेत त्यांनी गोळीबारासाठी मॉरिसला कशी साथ दिली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात मुंबईतील दहिसर बोरिवली परिसरात मॉरिसचं चांगलंच वलय होतं या वलयामुळं त्याच्या अनेकांशी लागे होते मॉरिस आणि अभिषेक गोसाळकर यांच्यात वैयक्तिक कारणामुळे वाद झाले होती वादानंतर मॉरिस याने अभिषेक घोसाळकरांसोबत संबंध जुळून घेतले खरे पण त्याच्या मनात घोसळकरांबद्दल खुन्नस कायम होती ही खुन्नस अभिषेक घोसाळकरांना समजली नाही आणि त्यांचा घात झाला कालच्या दिवशी घोसाळकरांना ऑफिसला बोलवून घेतलं यावेळी मॉरिसचा अंगरक्षक मिश्रा मेहुल पारिक आणि रोहित साहू हे घटनास्थळी असल्याचं सांगण्यात येत आहे अभिषेक घोसाळकर ऑफिसमध्ये आल्यानंतर मॉरिस भाई आणि साथीदारांनी त्याचं स्वागत करत एकमेकांबद्दल कौतुक केलं या भेटीचं फेसबुक लाईव्ह तिथं उपस्थित असलेल्या फारीक आणि साऊ यांच्यापैकी एकानं केलं तर मॉरिसचा अंगरक्षक घटनास्थळीच होता अवघ्या चार ते पाच मिनिटांच्या संवादानंतर मॉरिसनं अंगरक्षक मिश्राकडून बंदूक घेत घोसाळकरांवर राऊंड फायर केला यावेळी पाच राऊंडपैकी तीन गोळ्या घोसाळकरांच्या थेट शरीरातच शिरल्या तीन गोळ्या लागल्याने घोसाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला गोळीबाराच्या अवघ्या काही मिनिटांनीच मॉरिस भाईनेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली दरम्यान घोसाळकरांच्या हत्येसाठी अंगरक्षक मिश्राची बंदूक वापरण्यात आली ही बंदूक परदेशी बनावटीची आहे ही बंदूक पोलिसांनी सध्या ताब्यात घेतली आता मॉरिस भाईनेही आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना ताब्यात घेतलंय मात्र हा मॉरिस भाई कोण होता अशी चर्चा रंगू लागली मॉरिस हा दहीसर परिसरातला एक समाजसेवक होता त्याच्यावर बलात्कार खंडणी फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे त्याने वार्ड नंबर एक मधून महापालिकेची निवडणूकही लढवली होती विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत तो राजकीय नेत्यांशी जवळीक साधायचा अशाच एका कार्यक्रमात अभिषेक घोसाळकरांनी उपस्थिती लावली मात्र गोसाळकरांची कार्यक्रमातील ही उपस्थिती अखेरचीच ठरली